भारतात सतत होणारे दहशतवादी हल्ले आणि वाढत्या गुन्ह्यांमुळे सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलेला आहे. या सर्व गोष्टींशी जर आपल्याला मुकाबला करायचा असेल तर आपल्याजवळ हव्यात चांगल्या सुरक्षा यंत्रणा. त्यासाठी मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे सेक्युटेक हे अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणांनी युक्त असं आणि सज्ज असं एक एक्झिबिशन भरलेलं आहे. या एक्झिबिशनमध्ये एकूण जगभरातल्या 200 अधिक कंपन्यांनी सहभाग घेतलेला आहे. काय आहे या कंपन्यांनी सादर केलेली यंत्रणा आपण या कार्यक्रमात आज जाणून घेणार आहोत. भारतात संरक्षणाच्या उपकरणांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दहशतवाद असेल किंवा वाढती गुन्हेगारी यांचा बंदोबस्त करण्यासाठी आजची टेक्नॉलॉजी सज्ज आहे. सीसीटीव्ही कॅमेरापासून बुलेट प्रूफ जॅकेट्स पर्यंत, इतकंच नाही तर अगदी रडार यंत्रणा बसवण्यापर्यंतची मागणी प्रचंड वाढली आहे. घर, ऑफिस, सोसायटी, महत्वाच्या संस्था तसेच सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेला पहिलं प्राधान्य दिलं जात आहे. भारतात मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली ही नवी बाजारपेठ लक्षात घेऊन मुंबईत आंतरराष्ट्रीय सेक्युटेक हे एक्झिबिशन भरवलं गेलंय. टेक्निकल एक्स्पो त्यांनी अरेंज केलेला आहे. ये 100% काळाची गरज आहे. आणि आता जो नक्सलिझम आहे, टेररिझम आहे आणि इतर इलेक्ट्रॉनिक आणि इकॉनॉमिक क्राईम्स वाढतो आहे, बँक्समध्ये लुटालुटी होतो आहे, करोडो रुपयाची ईमेल फ्रॉड्स होतो आहे, ते सगळं बघितलं तर उद्याच्या टेक्नॉलॉजी आपण आजच्या दिवशी विकत घ्यायला पाहिजे. भारतीय लोकांच्या आणि संस्थांच्या गरजेनुसार संरक्षण साहित्य बनवलं जात आहे. या मागणीला पुरवठा करण्यासाठी संरक्षण साहित्य बनवणाऱ्या कंपन्याही मोठ्या प्रमाणात संरक्षण साहित्य निर्माण करू लागल्या. या सर्व कंपन्यांसाठी भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे. इंडियन सिक्युरिटी मार्केट हे खूप मोठं झालेलं आहे. म्हणजे आता तुम्ही बघाल तर ग्रोथ रेटच्या प्रमाणे चायनानंतर इंडियन सिक्युरिटी मार्केट हॅज द हायेस्ट ग्रोथ पोटेन्शियल. जवळ 30-35% इंडियन सिक्युरिटी इंडस्ट्री वाढती आहे. एवढा ग्रोथ रेट प्रॉब्ली कुठल्याच इंडस्ट्रीमध्ये नाही आहे. त्यामुळे जसे जसे एक्झिबिटर्स इकडे येतात, त्यांच्या टेक्नॉलॉजीज दाखवतात, युजर्स येतात, त्यांचं इंटरॅक्शन होतं आणि त्याच्यातनं मग सिक्युरिटी इंडस्ट्रीची चांगली ग्रोथ होते. सिक्युटेक या एक्झिबिशनमध्ये देश विदेशातील 200 अधिक संरक्षण साहित्य बनवणाऱ्या कंपन्या सहभागी झाल्या. बाहेरची टेक्नॉलॉजी जरी असली तरी आपल्या भारतात म्हणजे इथे कोलॅबोरेशन म्हणून ते बाकी कंपन्या वगैरे सर्व काम करताय, तर त्याच्या हिशोबाने रेट वगैरे पण भरपूर त्यांनी कमी ठेवलेले आहेत. तर त्याच्या हिशोबाने प्रत्येक म्हणजे सर्वसाधारण लोक पण हे करू शकतात, त्याच्या दुकानावरती किंवा बिझनेससाठी पर्पजसाठी ते घेऊ शकतात. संरक्षण उपकरणांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची सर्वाधिक पसंती होती ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना. सुरक्षेसाठी आता सीसीटीव्ही कॅमेरा हा परवलीचा शब्द झालेला आहे. आपण आता अशाच एका शॉपवरती आहोत. आपण इथे माझ्या मागे बघू शकता की अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे इथे उपलब्ध आहेत. आपण हा वरती बघत असाल तर हा 360 डिग्रीमध्ये फिरणारा कॅमेरा आहे. जवळपास 1 किलोमीटर लांब असलेलं व्यक्ती देखील या कॅमेऱ्याद्वारे टिपू शकतं. असेच वेगवेगळे कॅमेरे या काउंटरवरती लागलेले आहेत. आपण जर पुढे गेलात तर इकडे 360 डिग्रीमध्ये छोट्या प्रकारचे आणि मोठ्या प्रकारचे असे दोन्ही प्रकारचे कॅमेरे आहेत आणि त्याचं डिस्प्ले देखील इथे मोठ्या एका TV स्क्रीनवरती दाखवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर घरगुती असो किंवा ऑफिसेसमध्ये असो छोट्या प्रकारचे अनेक प्रकारचे CCTV कॅमेरे इथे उपलब्ध आहेत. आणि CCTV कॅमेरे आता प्रत्येकाला पाहिजे असतात, कारण सुरक्षा ही अति महत्त्वाची झालेली आहे. आणि या सर्व CCTV कॅमेऱ्यासंदर्भात आपण आता अधिक माहिती घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत योगेशजी. काय सांगाल तुम्ही, CCTV कॅमेरे आता सर्वांनाच हवे असतात सुरक्षेसाठी. तुमच्याकडे इथे ह्या एक्झिबिशनमध्ये कशा प्रकारचे CCTV कॅमेरे उपलब्ध आहेत, सर्वसामान्य लोकांना परवडतील असे सुरक्षेसाठी किती चांगल्या दर्जाचे CCTV कॅमेरे आहेत? आमच्याकडे बघा N नंबर ऑफ कॅमेराज म्हणजे 100 ते 150 कॅमेराज आहे आमच्याकडे. त्यामध्ये
जसं तुम्ही सांगितलं आहे आधी 360 डिग्री, म्हणजे तुम्हाला जर पार्किंग हवं आहे किंवा तुम्ही बघू शकता फेस डिटेक्शन कॅमेरा, तुम्ही बघू शकता आमच्याकडे नंबर प्लेट डिटेक्टिंग, तुम्ही हे सगळे जे कॅमेराज असतात तुम्ही आपला कमर्शियल पर्पज करता किंवा ऑफिस करता किंवा घर इंडिव्हिज्युअल पर्पज करता तुम्ही हे सगळे कॅमेराज यूज करू शकता. आणि सेकंड थिंग कसं आहे की आमचे हे जे कॅमेराज आहेत तुमच्या कमीत कमी किमतीमध्ये, म्हणजे सुरुवात होते 2000 पासून, 2000 ते आमच्याकडे 1.5 लाखपर्यंत कॅमेराज अवेलेबल आहेत. तर हे तुमच्या म्हणजे डेली डे टू डे लाईफमध्ये काफी महत्त्वपूर्ण म्हणजे इम्पॉर्टन्स ठेवतात. अच्छा, हे मला सांगा की इथे जे येणारे गिराईक असतील, कस्टमर असतील, त्यांना परवडतात का? त्यांच्या ज्या मागण्या आहेत CCTV संदर्भात, दर्जाच्या संदर्भात, त्या पूर्ण होतात का? हो बिलकुल. जर सपोज तुम्हाला, तुम्ही घरी नाही आहे, मी माझा एक्झाम्पल देते, मी वर्किंग वुमन आहे तर मी सकाळ ते संध्याकाळ बाहेर असते. CCTV कॅमेराजमध्ये ते तुम्ही कॅप्चर करू शकता जे तुम्ही म्हणजे तुम्हाला बघायचं असेल. आमच्याकडे DVR आहे, डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डिंग, त्यामध्ये तुम्ही एंड म्हणजे सकाळ ते संध्याकाळ तुमच्या घरी काय चालू आहे ते तुम्ही बघू शकता. संध्याकाळी घरी गेल्यावर तुम्ही रेकॉर्डिंग सगळं बघू शकता. मग तुम्हाला म्हणजे इंडिव्हिज्युअल पर्पज असं हवं असेल किंवा ऑफिस पर्पज किंवा कमर्शियल पर्पजमध्ये, कुठेही तुम्ही हे सगळे म्हणजे कॅमेराज आजकालच्या म्हणजे आपल्या इतक्या डेली रुटीनमध्ये खूपच मला असं वाटतं की इम्पॉर्टन्स ठेवतं. इट प्लेज अ मँडेटरी रोल इन युअर डे टू डे लाईफ. कंट्रोलिंग संदर्भात काय सांगाल? काही ठिकाणी काही अशी टेक्नॉलॉजी आलेली आहे का जी मोबाईलवरती देखील आपण ट्रेस करू शकतो की नेमकं काय आणि कुठे काय चाललेलं आहे? आमच्याकडे असं पण कॅमेराज आहे की तुम्ही ते डायरेक्ट मोबाईलवर इंटिग्रेट करू शकतात. सपोज तुम्हाला DVR डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डिंग म्हणजे ते आमच्याकडे जे सेट आहे तुम्ही आपलं जे मोबाईलमध्ये इंटिग्रेट करू शकता. तुम्ही ऑफिसमध्ये बसले किंवा कुठेही इंडियाच्या बाहेर अब्रॉड गेले असेल तर तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये ते सुद्धा बघू शकता की तुमच्या घरी काय चाललं आहे, तुमच्या ऑफिसमध्ये काय चाललं आहे, जिथे बघाल तुम्ही ते सगळं तुम्ही बघू शकता. मुंबईत राहणाऱ्या श्वेता देशमुख, त्यांना त्यांच्या घरासाठी आणि बिझनेस ऑफिसच्या सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे खरेदी करायचे. त्यांना चांगल्या सुरक्षेसाठी सर्वोत्तम दर्जाचे CCTV कॅमेरे हवेत. प्रत्येक गोष्ट जर तुम्ही त्याच्यामध्ये इंटिग्रेट करून घेतली, प्रत्येक अप्लायन्स अगदी दरवाजापासून ते सामान्य ते सामान्य छोटं गीजर म्हणा, लाईट म्हणा, फॅन, हे तुम्ही इंटिग्रेट करून घेतलं तर या सिस्टमचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. आणि मला वाटतं जर घरामध्ये म्हातारी माणसं असतील, लहान मुलं असतील, तर डेफिनेटली ही सिस्टम उपयोगाची होऊ शकते. नुसते CCTV कॅमेरे लावून उपयोग नसतो, त्याचं योग्य प्रकारे मॉनिटरिंग होणंही महत्त्वाचं असतं. त्यासाठी CCTV कॅमेरे आता थेट मोबाईलशी जोडले गेलेत. यहाँ पे जो CCTV कॅमेराज है वो बहुत ही अच्छी वैरायटी के, बहुत ही हाई एंड टेक्नोलॉजी के है. फॉर एग्जाम्पल, अगर मैं जॉब करती हूँ, मैं घर पर नहीं हूँ, मेरे बच्चे को मैं कामवाली के पास रख के जाती हूँ, तो उनके ऊपर निगरानी रहती है और मैं अपने मोबाइल में देख सकती हूँ मेरे घर में क्या चल रहा है. या एक्झिबिशन मध्ये सर्वाधिक संरक्षण साहित्य हे CCTV कॅमेरे होते. त्यांचे वेगवेगळे प्रकार देखील उपलब्ध होते. भारतीय कंपन्या, संस्था आणि लोकांनी त्यांच्या गरजेनुसार CCTV कॅमेरे खरेदी केलेत. एअरपोर्ट असो किंवा रेल्वे स्टेशन, अशा महत्त्वाच्या ठिकाणी ये जा करत असताना आपल्याला नेहमी मेटल डिटेक्टर डोरमधूनच जावं लागतं. पण आता तुम्ही मला ज्या मॉनिटर्समध्ये बघत आहात, हा मॉनिटर एका मेटल डिटेक्टर डोरलाच लागलेला आहे आणि अशा प्रकारचा अत्याधुनिक मेटल डिटेक्टर डोर या एक्झिबिशनमध्ये ठेवण्यात आलेला आहे. आणि हा मेटल डिटेक्टर आपल्याला दाखवतो की कशा प्रकारे सुरक्षा असायला हवी. आपण आता तुम्ही बघत असाल की मी हा मेटल डिटेक्टरमधून बाहेर पडत आहे आणि बाहेर पडत असताना माझ्या खिशामध्ये किंवा माझ्या पॉकेट्समध्ये जे इक्विपमेंट्स आहे, जे धातू आहे, त्यांचं आयडेंटिफिकेशन ह्या मेटल डिटेक्टर डोअरने केलेलं आहे. इथे जे ब्लिंगिंग आपण बघत आहात, त्या ब्लिंगिंगचा एरिया वाईज हा आपल्याला दाखवतो की शरीराच्या कुठल्या भागामध्ये नेमका धातू आहे. माझ्या खिशातले कॉईन्स असतील,
किंवा मी लावलेला हा लेपल माईक असेल तो हा मेटल डिटेक्टर डोर आयडेंटिफाय करतो आहे. आणि हा मेटल डिटेक्टरचं खास असं वैशिष्ट्य म्हणजे हा मेटल डिटेक्टर डोर हा वायरलेस आहे, पूर्णपणे इन्फ्रारेड आहे आणि ह्याचं आपल्याला चांगल्या प्रकारे कंट्रोलिंग देखील करता येतं, जेणेकरून कुठलाही संशयास्पद व्यक्ती ह्या मेटल डिटेक्टर डोरमधून जर बाहेर पडला किंवा आत जरी आला तरी त्याचं लवकरात लवकर आयडेंटिफाय करण्यासाठी हा मेटल डिटेक्टर खूपच उपयुक्त आहे. या एक्झिबिशनमध्ये घर, सोसायटी आणि ऑफिसच्या सुरक्षेसाठी अनेक अडथळ्यांचा सामना करेल अशी सुरक्षा यंत्रणा आहे. आणि यामध्ये एक मास्टर चावी असणारी यंत्रणा देखील आहे. त्याच्यासाठी आम्ही की गार्ड सिस्टीम बनवली आहे की जर तुम्हाला जी की असाईन केलेली आहे तीच चावी तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला जी की असाईन केलेली नाही आहे ती तुम्हाला मिळणारच नाही. मग तो सगळं मिसयूज ऑफ की आपण याच्याने थांबवू शकतो. आता तुम्ही बघाल की गार्ड सिस्टीम लावलेलं आहे, आता मी त्याची की ओढतोय तर एक पण की बाहेर येत नाही आहे. आता मला जी की असाईन केलेली तीच मी घेऊ शकतो. मी कार्ड दाखवतोय आणि मी आता 3 नंबरची की मागितली, ही की इथे LED लागला आणि आवाज आला, मी की काढून घेतली. आता मी दुसरी की काढून नाही शकत आहे आणि मग आता ही की मिळाली, मग मी माझं काम झालं, मी परत ही की कुठेही ठेवू शकतो कारण ही स्मार्ट कीज आहे. आम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही की माझा स्लॉट कोणता होता, तो तिथे टाकल्यावर ती परत लॉक झाली. आता मी ती की काढू शकत नाही. मग ज्याला ती की आपण ऑथोराईज केली फक्त तो तीच की काढू शकतो आणि आपल्या सगळ्या आतमधल्या डॉक्युमेंट्स आणि प्रिमायसेसची सिक्युरिटी आपण याच्याने मेंटेन करू शकतो. ब्लॅक बॉक्स आहे, ब्लॅक बॉक्समध्ये आपण 4 कॅमेरे रेकॉर्डिंग करू शकतो, प्लस GPS थ्रू व्हेकलची कनेक्टिव्हिटी पण आपल्याला मिळू शकते कुठे आहे ती. या इंटरनॅशनल सिक्युरिटी टेक्निकल एक्झिबिशनमध्ये आपण आता आहोत एका शॉपवरती. या शॉपवरती आपण इथं बघू शकता की ज्याप्रमाणे एरोप्लेनमध्ये ब्लॅक बॉक्स असतो तसा ब्लॅक बॉक्स आता व्हेकलमध्ये म्हणजे 4-व्हीलर गाड्यांमध्ये देखील ठेवता येऊ शकतो. या संदर्भातला असा प्रकारचा हा एकमेव आणि जगातला पहिलाच असा हा ब्लॅक बॉक्स आहे जो आपल्या गाडीमध्ये ठेवता येईल आणि गाडीमधली इत्यंभूत माहिती आपल्याला या ब्लॅक बॉक्सद्वारे मिळू शकते आणि व्हिज्युअल देखील मिळू शकतात. ह्याला व्हेकल सर्व्हेलन्स सिस्टम्स म्हणतात, कारण इंडियामध्ये आता 1-2-3 इन्स्टंट झालेले आहेत. पहिला दिल्लीत इन्स्टंट झाला की बसच्या आतमध्ये जे काय प्रकार घडतात तर ते प्रकार घडू नयेत म्हणून त्यासाठी जो इव्हिडन्स घेतला जातो तो इव्हिडन्स ह्या सिस्टममध्ये मिळतो. आणि हा जो ब्लॅक बॉक्स आहे हा ज्या व्हेकल्स आपले आहेत म्हणजे टॅक्सी आहे, स्कूल बसेस आहेत किंवा बाकीच्या ट्रान्सपोर्टेशन्स कुरिअर्स आहेत त्या ठिकाणी हे कॅमेरे आपण आत इन्स्टॉल करून हे कॅमेरे इन्स्टॉल केल्यानंतर जर काय आत इन्स्टंट झाला तर त्याचा हा सगळा लाईव्ह इव्हिडन्स कलेक्ट करून तुम्ही रेकॉर्डिंग करून ठेवू शकता आणि नंतर आयडेंटिफिकेशन्स करू शकता. उंच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना जर आगीचा सामना करावा लागला, भूकंपाचा सामना करावा लागला तर त्यांना तात्काळ जमिनीवरती आणण्यासाठी एक एस्केप शूज ट्यूब अस्तित्वात आहे. जर समजा मी 30व्या मजल्यावरती किंवा 50व्या मजल्यावरती राहत असेल तर मला तात्काळ म्हणजे 1 मिनिटाच्या आत जमिनीवरती पोहोचण्यासाठी ही ट्यूब अत्यंत मदतकार आहे. कशी आहे तेच आता मी तुम्हाला दाखवणार आहे जंप मारून उडी मारून. एस्केप शूट बोलते हैं जिसमें वर्टिकल एस्केप शूट विद स्पायरल स्लाइड. वो स्पायरल स्लाइड के कारण से जैसे अपना वाटर पार्क में जब अपना स्लाइड करते हैं, वाटर स्लाइड करते हैं, इसी तरीके से ही चलता है. इसमें सिर्फ ये फ़र्क है कि वाटर स्लाइड के अंदर में रिजिड स्लाइड होने के कारण एक्सेलरेशन होते हैं तो नीचे में स्पीड ज़्यादा होती है. इसमें फ्लेक्सिबल स्लाइड होने से नीचे का स्पीड ऊपर का स्पीड एक ही है, 2 मीटर्स पर सेकेंड का स्पीड से नीचे आदमी आएगा, तो टोटल सेफ़ है.